गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक सुरू झाली आहे। परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख आणि मुख्यमंत्र्यांची भेट होतीये। आज फडणवीसांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांबाबत चर्चा करण्यासाठी देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची शक्यता आहे। दुसरीकडे पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातला अहवाल फडणवीसांनी आज समोर आणला, त्याबाबतही दोघांची चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दीपक, जवळपास 15 मिनिटं उलटून गेलेली आहेत, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये आज चर्चा होऊ शकते? रश्मा, खरं तर परमबीर सिंग यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि ज्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर थेट आरोप केले होते, त्यानंतर अनिल देशमुख आणि मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आणि आज पहिली भेट आहे या दोघांमध्ये। खरं तर दोघांचे बंगले अगदी शेजारी शेजारी आहेत, मात्र तरी सुद्धा मागचे 3 दिवस परमबीर सिंग यांचं पत्र समोर आल्यानंतर देशमुख आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली नव्हती आणि आजच्या भेटीमध्ये अनिल देशमुख जे आहे ते या संदर्भातला सविस्तर खुलासा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, आपली बाजू मांडतील। आणि विरोधक या सगळ्या प्रकरणी आरोप आक्रमक आहेत, विरोधक रोज नवीन बाबी या प्रकरणामध्ये समोर आणतायत, रोज नवीन आरोप करतायत। आज तर फडणवीसांनी थेट रश्मी शुक्ला यांचा एक अहवाल समोर आणला आणि त्या अहवालाद्वारे त्यांनी सरकारलाच अडचणीत आलेला आहे, कारण फडणवीसांनी हा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचा दावा केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी सरकार रोज अडचणीत येत आहे आणि सरकारच्या समोरच्या अडचणी वाढत आहेत, त्यामुळे सविस्तर चर्चा करण्यासाठी देशमुख हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचं समजत आहे। आणि या भेटीमध्ये या अहवालासंदर्भात सविस्तर चर्चा होईल आणि परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ज्या काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या सगळ्या प्रकरणी अनिल देशमुख आणि गृह मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होईल। कदाचित अनिल देशमुख आपली बाजू सुद्धा मांडण्याचा मुख्यमंत्र्यांसमोर प्रयत्न करतील। महाविकास आघाडीने आतापर्यंत तरी अनिल देशमुख यांची पाठराखण केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तर त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, स्वतः शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या बाजूने दोनदा पत्रकार परिषद घेतली होती। संजय राऊत हे अनिल देशमुखांच्या मागे ठामपणे उभे आहेत, काँग्रेस कालपर्यंत ठामपणे उभे होती, मात्र काँग्रेसची आजची भूमिका थोडी बदललेली आपल्याला पाहायला मिळते। तरी सुद्धा आपण एकूण जर चित्र बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांच्या मागे महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभं आहे, अशा वेळी मुख्यमंत्र्यांची भूमिका अजूनही समोर आलेली नाहीये। निश्चित आणि ती लवकरच समोर येईल या बैठकीनंतर अशी आपण अपेक्षा करूया। दीपक, धन्यवाद आणि या बैठकीवरती तुम्ही लक्ष ठेवून राहाच। विठू माऊलीचा गजर म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबाबतची माहिती दिली आहे। फडणवीसांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। राज्यात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट असून त्याबाबत फोन टॅपिंगचा डेटा फडणवीसांकडे होता, हा डेटा त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना सोपवलाय, त्यामुळे आता या डेटा बॉम्बमुळे सरकारच्या किती अडचणी वाढणार हे बघावं लागेल। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दिलेला जबाब खोटा होता, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत हा मोठा खुलासा केलाय। या प्रकरणात माजी पोलीस कर्मचारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा विनायक शिंदे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे। आता वाझेच्या ट्रान्झिट रिमांडसाठी एटीएस मागणी करणार आहे। दरम्यान या प्रकरणात एका क्रिकेट बुकी मार्फत गुजरातमधून तब्बल 14 सिम कार्ड आणण्यात आले होते, त्यापैकी काही सिम कार्ड गुन्ह्यात वापरण्यात आल्याचं आणि त्यापैकीच काही सिम कार्ड नष्ट केल्याचं दहशतवादी विरोधी पथकानं स्पष्ट केलंय। एटीएसने दमण इथून जप्त केलेल्या वोल्वो गाडीची सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून कसून तपासणी सुरू आहे। गाडीतून 2 बॅगा आणि 3 जोडी कपडे मिळालेले आहेत, तर 2 मोबाईल चार्जिंग, 1 मास्कही तपासात आढळलेत। सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या 3 टीम गाडीचा तपास करतायत, यासाठी पुण्याहून मुंबईला ही टीम आलेली आहे। याआधी कलिना फॉरेन्सिक लॅबोरेटरी मार्फत तपासणी करण्यात आलेली होती, तर सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरी आणि एनआयएकडून मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचीही तपासणी करण्यात आली। छत्रपतींचा विचार म्हणजे